ग्लोईंग, हायड्रेट आणि यंग स्किनसाठी आपल्यापैकी अनेक जण सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. बाजारात मिळणारी अनेक औषधं उत्पादनाचा वापर केला जातो. अनेक पार्लर ट्रीटमेंट्सचा देखील तुम्ही वापर करत असाल. पण जर तुम्हाला स्किनवर ग्लो हवा असेल किंवा तुमच्या त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर तुमचा आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आजकाल त्वचा चमकदार करण्यासाठी लोक सर्वात महाग उत्पादन विकत घेतात आणि महागडे त्वचेचे उपचार करून घेतात. पण त्यांना हे माहीत नाही आहे की यापेक्षाही शरीराला योग्य आणि जर सकस असा आहार दिला तर तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य असं अबाधित राखू शकता. त्यामुळे तुम्हाला कोणत्या क्रीम्स किंवा केमिकलच्या मदतीशिवाय देखील तुमची त्वचा चमकदार होऊ शकते. खरं तर असं म्हटलं जातं की निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली आहे. कारण की फळं तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करत असतात. फळामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असतं ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते, त्याचप्रमाणे ती निरोगी आणि तरुण राहते. म्हणूनच आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर कशी राहील हे सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फळं जीवनसत्व, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी भरलेली असतात जी तुमच्या त्वचेला पोषण देतात आणि तुमची त्वचा तरुण बनवतात. जर तुमच्या त्वचेवर ग्लो हवा असेल तर तुम्हाला ही फळं खावीच लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारात संत्र या फळाचा समावेश करा. कारण संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असतो. ज्याचप्रमाणे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व आहे. कोलेजोन सिंथेसिस साठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे जे स्किन टाईट ठेवतं आणि चेहऱ्यावरचं सुरकुत्या रोखतं ज्यामुळे तुमच्या त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन सी त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करतं. संत्र्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहे त्यामुळे तुमच्या त्वचेची जर जळजळ होत असेल किंवा त्वचेवर लालसरपणा येत असेल तर ते देखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आहारात संत्र हे फळ नक्की घ्या. दुसरं फळ आहे सफरचंद. अन ॲपल अ डे कीप डॉक्टर्स अवे हे तत्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सफरचंद हा पोषक तत्वाचा खजिना आहे. यात फायबर, व्हिटॅमिन ए, बी यासह अनेक पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात. शरीरातील वृद्धत्व वाढवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात. पेशींना हानी पोहोचवण्याबरोबरच आपल्या त्वचेवर ज्या काही वाढत्या वयाच्या खुणा दिसतात अशा परिस्थितीमध्ये सफरचंदात असलेले पोषक तत्व या फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी यासारख्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असतात जी शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. याशिवाय मृत त्वचेच्या पेशी देखील काढून टाकतात आणि त्वचेची छिद्र उघडतात. यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर चमक वाढवण्यास देखील ही फळं मदत करतात. यामुळे नव्या पेशी वाढून तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, अजिबात फळं खायला विसरू नका. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.